आपल्यासोबत मॅन ऑफ द मुवमेंट आहे हे ह्यासाठी मी म्हणतोय कारण बारा सत्तेची लावण्याचं यादी गोव्यात कधीच झालं नाही दहा वर्षाची अँटी इन्कम्बन्सी होती असं म्हटलं गेलं पण हॅट्रिक ज्यांच्या नेतृत्वात खाली भाजपने लावली ते आहेत देवेंद्र फडणवीस ते माझ्यासोबत आहेत सर्वप्रथम अभिनंदन खूप मोठा विजय आहे आणि तेही मनोहर परिकर नसताना मनोहर परिकर आणि गोव्याचं एक डेडली कॉम्बिनेशन होतं पण त्यांच्या अस्तित्वात नसताना ही हा विजय मिळणार ते ही थंपिंग जवळजवळ पर्यंत पोहोचला पहिली प्रतिक्रिया असं आहे की मनोहरभाई नसले तरी त्यांची लिगसी आमच्या सोबत आहे त्यांनी उभं केलेलं काम आमच्यासोबत आहे आणि त्यांनी जी डिरेक्शन दिली होती ती डिरेक्शनही आमच्यासोबत आहे पण मी असं म्हणेन की हा विजय जो आम्हाला मिळाला गोव्याच्या जनतेचे विशेष आभार तर आहेत पण विशेषतः या विजयाचं श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर ते आमचे पंतप्रधान आणि आमचे नेते माननीय मोदीजींना द्यावं लागेल देशभरामध्ये एक विश्वासार्हचं वातावरण मोदीजींनी तयार केलं गोव्यामध्ये देखील त्याच विश्वासार्हला आम्ही मतांमध्ये परिवर्तित केलं आहे आणि गेल्या पाच वर्षाचं जे डबल इंजिन सरकार गोव्यामध्ये लोकांनी बघितलं गोव्याचा चेहरा बदलला आहे गोव्यामध्ये आपण बघू शकतो इतकं इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं आहे वेगवेगळ्या योजना झालेल्या आहेत त्या लोकांनी अनुभवलेल्या आहेत आणि एक अजून महत्वाची गोष्ट अशी आहे की देशभरामध्ये जे पाहायला मिळालं ते गोव्यातही बघायला मिळालं की विशेषतः महिला या भारतीय जनता पक्षाला अधिक मतदान करतायत आणि तो अनुभव आम्हाला गोव्यातही आला त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या विश्वासार्हच्या भरोशावर आणि जे काही गोवा सरकारनी काम केलं आहे केंद्र सरकारने त्याला जी मदत केली याच्या आधारावर आम्ही जिंकलो आहोत पण गोव्यामध्ये एक नरेटिव्ह सेट केलं गेलं होतं की भाजप मायनॉरिटी विरुद्ध आहे मायनॉरिटी कन्सॉलिडेशन करण्याचं काम तुमच्या पक्षां विरोधकांनी केलं एक लढा आणि आव्हान खूप कठीण होतं तुमच्यावर विश्वास जबाबदारी दिली तुम्ही तळ ठोकून राहिलात प्रत्येक मतदारसंघांमध्ये आपण बारकाईने लक्ष ठेवलं आपली टीम इथं उभी केली टीम देवेंद्र इथं उभी राहिली त्याचाच हे परिणाम आहे असं आहे की खरोखर हा नरेटिव्ह खूप सेट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि असंही बोललं जात होतं की आता मायनॉरिटी वोट एका साईडला जाणार त्यामुळे बी जे पीला साऊथ गोव्यात तर काही मिळणारच नाही पण असं नाही झालं आम्हाला नॉर्थ गोव्यात अकरा सीट मिळाल्या साऊथ गोव्यात नऊ सीट मिळाल्या त्यामुळे पॅन गोवा लोकांनी आम्हाला मतदान केलेलं आहे आणि मला असं वाटतं की मोदीजींचा सबका साथ सबका विकास सबका विश्वास ही जी काही अपील आहे ही अक्रॉस रिलिजन अक्रॉस कास्ट अशी ही सगळी अपील आहे विकासावर लोक मतदान करतायत मला त्याचा आनंद आहे पण एक असंही म्हटलं गेलं की गोव्यात मनी पॉवर तर ज्या कारण जे आहे उत्तर प्रदेश मध्ये दाखवण्यात आलं जिथं जिथं पराभव झाला तिथं तर विरोधकांनी असे हे कारण दिलेली आहेत की आमच्याकडे पैसा नव्हता म्हणून मी हरलो गोव्यामध्ये जर तुम्ही कोणालाही विचारलं की सर्वाधिक पैसा खर्च करणारे पक्ष कोणते तर त्यात गोव्यामध्ये पहिलं नाव हे काँग्रेसचं येईल आणि आताही आम्ही तर आपले शांतपणे इथे आलो लोकांशी भेटलो तुम्ही बघितलं असेल कर्नाटकातनं महाराष्ट्रातनं या ठिकाणी पैसा घेऊन घेऊन काँग्रेसचे लोक बॅगा घेऊन घेऊन सरकार बनवण्याकरता आले होते विशेष विमानाने आले होते पण शेवटी भारतीय जनता पक्षावर लोकांनी विश्वास दाखवला आणि मला एक गोष्ट तुम्ही मगाशी विचारलं मला ते देखील मगाशी सांगू नाही शकलो मी पण खरोखर टीम देवेंद्र नाही पण भाजपचे माझे जे सहकारी आहेत महाराष्ट्रातले त्यातले काही आमदार असतील काही पदाधिकारी असतील हे गोव्यामध्ये या ठिकाणी आले त्यांनी अतिशय उत्तम या ठिकाणी काम केलं ते असले तर ते टीम मोदी आहेत टीम देवेंद्र नाही आहे पण किंवा टीम बी जे पी आहे पण त्यांनी जे काम केलं त्याच्यामुळे हे जे काही विश्वासार्हतेचं वातावरण आहे हे आम्ही मतांमध्ये परिवर्तित करू शकलो पण ह्याचा परफॉर्मन्स तुम्हाला एक आता हिरोज वेलकम राज्यात मिळणार आहे सगळे खुश आहेत मी आता ट्विटर आणि सगळ्या सोशल प्लॅटफॉर्मवर बघतोय गिरीश महाजन असं म्हणाले हे तो झाकी है महाराष्ट्र अबी बाकी है तर सुधीर मुनगंटीवारांनी एक सूचक वक्तव्य केलं ते असं म्हणाले की जर इमारत जुनी झाली तर शानपणा त्याच्यात असतो की आपण इमारत खाली करून स्वतःच पाडली पाहिजे एक सूचक वक्तव्य आहे म्हणजे माझा प्रश्न थेट महाराष्ट्राच्या पॉलिटिक्सशी आहे ह्याचे परिणाम या रिझल्टचे परिणाम खास करून गोव्यामध्ये तुमचं परफॉर्मन्स ह्याचे परिणाम महाराष्ट्राच्या पॉलिटिक्समध्ये पाहायला मिळतील तुमचं स्टॅचर आणखी मोठं वाट झालेलं आहे माझ्या स्टॅचर पेक्षा भारतीय जनता विश्वास हा अधिक वृद्धिंगत होईल महाराष्ट्रामध्ये आणि शेवटी गोवा असेल उत्तर प्रदेश असेल एवढेही मोठे ज्यावेळेस विजय मिळतो त्यावेळेस निश्चित कार्यकर्त्यांचं मॉरल वाढतं नेत्यांचं मॉरल वाढतं त्यानंतर जनतेचा मॉरॉलमध्ये एक त्याचा एक मोठा त्या मोरॉलवर आपल्याला फरक पडलेला दिसतो तो निश्चितपणे पडेल आता सरकारच्या संदर्भात तुम्ही प्रश्न विचारत असाल तर मी अतिशय नम्रपणे सांगतो की आम्ही भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमताने निवडून आणण्याकरता दोन हजार चोवीसची तयारी आमची चाललेली आहे पूर्ण बहुमताने आम्ही येणार आहोत दरम्यानच्या काळात सरकार पडलं तर आम्ही आमचं सरकार बनवू पण महाराष्ट्रात हे जे परफॉर्मन्स रिझल्टचं जे आहे त्याचा परिणाम दिसणार आहे नाही तो असतोच ना शेवटी एक पॉझिटिव्हिटी तर तयार होतेच ना त्याची लोकांच्या मनामध्ये एक पॉझिटिव्हिटी होते आणि कार्यकर्त्यांचं मोराल वाढलं तर त्याचा फार फरक पडतो सर एक आता भाजपच्या अलायन्स बद्दल कारण मेजॉरिटीपर्यंत आपण पोहोचताय पण मगो पक्ष आहेत इंडिपेंडंट समोर आलेले आहेत कम्फर्टेबल मेजॉरिटीकडे आपण चाललेला आहात एकदम कम्फर्टेबल आहे तीन आ, आ, जे इंडिपेंडेंट्स आहेत त्यांनी आम्हाला सपोर्ट दिलेला आहे मगो पक्षही आम्हाला सपोर्ट देईल मला पूर्ण विश्वास आहे माझी चर्चा त्यांच्याशी झाली आहे त्यामुळे असू उत्पल परिकरचे तिकीट बदलू उत्पल पर्रिकरांनी एक चांगली फाईट दिली तुम्ही म्हणालात की ती आम्हाला ते दुःख आहे की ते आमच्यासोबत आले पाहिजे होते पण तसं झालं नाही तो एक मोठा रिस्क होता पारसेकर गेले मायकल लोबो गेले पण उत्पल पर्रिकर हा एक मोठा रिस्क होता का तुमच्यासाठी त्यांना तिकीट न देणं किंवा त्यांना अपक्ष लढून निवडून लढण्यासाठी सोडणं म्हणून मी असं म्हणणार नाही की तो रिस्क होता दॅट वॉज मोर ऑफ अ इमोशनल इश्यू फॉर अस तो एक भावनिक विषय होता तो काही पॉलिटिकल रिस्कचा विषय नव्हता कारण शेवटी परिकरांशी किंवा त्या घराण्याची आमचे जे काही ऋणानुबंध आहेत त्यातनं आमचा प्रयत्न होता त्यांनी दुसऱ्या मतदारसंघात लढावं ते काही तयार झालेले ते त्या ठिकाणून लढले म्हणूनच मी सकाळी प्रतिक्रिया अशी दिली की बाबूश मोन्सेरात हे निवडून आले याचा मला प्रचंड आनंद आहे पण उत्पल पडल्याचा आनंद नाही आहे महाविकास आघाडी फॉर्म्युला इथेही दाखवण्याचा प्रयत्न होता पवारांशी बोलणं झालं दिगंबर कामत मुंबईत जाऊन पवारांना भेटले प्रयत्न इथं झालेले पण ते ती संधी नाही मिळाली इथे संधी मिळण्याचं कारणही नव्हतं दरवेळेस ही संधी मिळणार नाही आम्ही एकदा धोका खाल्लेला आहे तो वारंवार खाणार नाही महाराष्ट्रा संदर्भात पवार आज असं म्हणाले ह्या निकालानंतर की महाराष्ट्रासाठी अजून वेळ आहे जे सगळे तुम तुमच्या पक्षाच्या कार्यकर्त्या नेत्यांकडनं जे ट्विटर किंवा एक आपली भावना व्यक्त केली गेली होती जी झाकी आहे म्हणजेच महाराष्ट्र बाकी आहे तर त्याबद्दल पवार असं म्हणाले मला असं वाटतं ते जर असं म्हणाले असतील तर याचा अर्थ त्यांना हे मान्यच आहे की आता परिवर्तन होणार आहे ते असं नाही म्हणाले ना की होणार नाही परिवर्तन ते म्हणाले महाराष्ट्राकरता अजून वेळ आहे म्हणजे त्यांनाही हे लक्षात आहे की आज नाही उदय परिवर्तन होणार आहे आता असं आहे की मी आता म्हटलं की तुम्ही लगेच त्या ठिकाणी दाखवणार की फडणवीस म्हणाले सरकार बदलणार मग त्यांच्या रिॲक्शन येणार मला याच्यात काही इंटरेस्ट नाही वी आर फायटिंग फॉर पीपल आम्ही जनतेकरता लढतोय आम्ही चोवीसची ची तयारी केली आहे त्याच्या आधी सरकार पडलं तर दुसरं सरकार आम्ही देऊ गोव्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंतच असतील काही मीटिंग होणार आहे कशा प्रकारची पुढे भारतीय जनता पक्षाची पद्धत अशी आहे की आज संध्याकाळी सेंट्रल पार्लमेंटरी पार्टीची दिल्लीत बैठक होईल चारही राज्यांमध्ये निरीक्षक जातील ते निरीक्षक येऊन ती प्रोसेस पूर्ण करतील त्यानंतर ते, ते नाव डिक्लेअर करतात त्यामुळे तो काही माझा अधिकार नाही आहे शेवटचे दोन प्रश्न शिवसेनेचा आणि राष्ट्रवादीचा परफॉर्मन्स कसा पाहता आपण आधी म्हणाला की त्यांची लढाई आमच्याशी नाही तर नोटाशी आहे आताही सतरा सारख्याच परफॉर्मन्स किंवा आधीचा परफॉर्मन्स सारख्याच त्यांचा आत्ताचाही परफॉर्मन्स अकरा उमेदवारांचा नाही असं आहे की मी पहिल्या दिवशीच सांगितलं होतं की त्यांची लढाई आमच्याशी नाही त्यांची लढाई नोटाशी आहे आणि आता हे पाहायलाच मिळालं आपल्याला की त्यांना नोटाशीच लढावं लागलं कारण राष्ट्रवादी आणि शिवसेना दोघंही एकत्रितपणे नोटापेक्षा कमी आहेत दोघे एकत्रितपणे राष्ट्रवादीला काहीतरी वोट मिळाले आहेत पण सेनेला तर काहीच मिळाले नाही आहेत आणि सगळ्यात महत्वाचं की आदित्य ठाकरेंनी संजय राऊतांनी खूप मोठी सभा आमच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घेतली होती आणि मुख्यमंत्री पडणार असं घोषित केलं होतं त्यांच्या उमेदवाराला मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये सत्त्याण्णव मतं मिळाल्या आहेत नाईन्टी सेव्हन शंभर देखील नाही पण ताकद तर पूर्ण लावली ताकद ह्यासाठी लावली होती का की देवेंद्र फडणवीस इथे आहेत म्हणून तुमच्या नेतृत्वामध्ये किंवा तुम्ही प्रभारी आहात ताकद लावली तुम्हाला वाटतं मी आता त्याच्यावर काही कमेंट करणार नाही ते त्याकरता लावली की अन्य कशा कशाही करता लावू द्या पण त्यांचा पराभव झाला विधानसभा आपण हादरवली पुढे काय आपण म्हणाल अशा आणखी बॉम्ब आमच्याकडे आहेत असं म्हणाले म्हणून त्याकडेही सगळ्यांचं लक्ष लागून आहे ह्या बॉम्बचा वापर करूनच आपण सत्ता पाडणार आहात महाराष्ट्रातलं महाराष्ट्रात आता गोव्यात आपण गोव्यात होते मग गोव्याचं गोव्यात प्रश्न शपथविधी कधी का होणार काय तारीख ठरली नाही आता ही मी जी सांगितली ती सगळी प्रोसेस झाल्यानंतर आम्ही क्लेम स्टेक करण्या करता जाऊ कारण काय की आता घाई नाही ना मेजॉरिटी आमचा जो